ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उगार बुद्रुक येथे पद्मावती देवीचे थाटात आगमन, भव्य मिरवणुकीसह उपमुख्यमंत्री मंत्र्यांची उपस्थिती। कर्नाटक व महाराष्ट्र भागातील श्रद्धास्थान असलेले उगार बुद्रुक येथील प्रसिद्ध श्री पद्मावती देवी मंदिरात 3.5 किलो वजनाची सोन्याची श्री पद्मावती देवीच्या मूर्तीचं मोठ्या थाटामाटात व उत्साहात आगमन झाले। पद्मावती मंदिराचे प्रमुख शीतलगौंडा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मूर्तीचे आगमन होताच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत हत्ती, घोडे, कळस घेतलेल्या सुहासिनी महिला होत्या। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी, मंत्री उमेश कत्ती, आमदार महंतेश कवटगीमठ, आमदार महेश कुमटोळी, आमदार संजय पाटील, बेळगाव माजी आमदार मोहन शहा, भाजप नेते श्रीनिवास पाटील, उगार साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंदन शिरगावकर यांनी पद्मावती देवीच्या मूर्तीस फुलांचा वर्षाव करून स्वागत केलं। या भव्य मिरवणुकीत भक्त मोठ्या संख्येने सामील झाले होते। मिरवणूक शेडबाळ उगार बीके रस्त्यावरून काढून श्री पद्मावती देवीच्या मूर्तीचे मंदिरात आगमन झालं। यावेळी पद्मावती देवीचे अनेक भक्तांनी दर्शन घेतलं। महानगर न्यूज साठी उगार बुद्रुकहून प्रभाकर गोंधळी।